sir. Hello, hello, hello. तो आइस स्केटिंग साठी आणि तिथे खरच खूप खूप मजा आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते समजेलच. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ही खरच खूप छान वाटेल. तर महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम आइस स्केटिंग केली तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला त्याची लिंक देते. त्यावेळेस मी आणि श्री दोघच गेलो होतो आणि तेव्हा जेव्हा आम्हाला तिथे म्हणजे धरून सुद्धा थांबता येत नव्हतं, म्हणजे धरून जरी थांबलं तरी पाय निसटत होते. तर आता ही सेकंड टाइम होता. तर ह्या सेकंड टाइम मध्ये आमचा फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम मध्ये काय चेंज म्हणजे किती काय म्हणते त्याला सुधारणा झाली आहे ते तुम्हाला दिसेलच या व्हिडिओ मध्ये. ध्रुवीचा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे. तरीही ध्रुवीने छान स्केटिंग केली आहे. ती खूपदा पडली तरीही उठून परत खेळते ती. तर ते खूप छान आहे. ध्रुवीलाही खूप मजा आलेली आहे. तर तुम्हालाही हा व्हिडिओ पाहिला खरंच खूप छान वाटणार आहे. चला तर मग तुम्ही आपण व्हिडिओ पाहूया. दिसली ध्रुवाला. वाव ध्रुवी, यस मजा येईल तुला. कसं वाटतं तुला? हाय ध्रुवी का इंडियन मार्क या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून मी स्वागत करते. आणि आता मी आलेले आहोत आईस स्केटिंगसाठी. तर ध्रुवीचा ही फर्स्ट आईस स्केटिंग आहे. याआधी ध्रुवीला घेऊन यायचं होतं क्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये, पण त्यावेळेस ती तिला सर्दी खूप झाली होती त्यामुळे आम्ही घेऊन आलो नाही. तर मग आज ध्रुवीचा फर्स्ट डे आहे तर तिला आईस स्केटिंगसाठी, तर आम्ही आज तिघंही आईस स्केट करणार आहोत. आणि श्री एक ध्रुवीसाठी शूज आणण्यासाठी गेले आहेत आणि ध्रुवी इथं बसलेली आहे. ध्रुवी से हाय. हाय, तू कशासाठी आली? आईस स्केटिंग खेळायला आली. येते का तुला? खरं सांग, इथं बघून सांग ना. ती बघते सर्व जर कसं खेळताय ते. ध्रुवी खूप एक्साइटेड आहे, हो ना ध्रुवा? इथे रेंटने शूज आईस स्केट शूज भेटतात. तर श्री ध्रुवीसाठी आणि ध्रुवीसाठी एक आईस स्केट शूज घेऊन आले आहेत आणि माझ्यासाठीही एक घेऊन आले आहेत. आमच्याकडं एक आईस स्केट शूज आहे त्यामुळं. आणि हा आहे बडी सपोर्टसाठी. तर ध्रुवीचा जो आईस स्केट आहे तो तिच्या शूजवरूनच घालायचा आहे. तर तो श्रीनं ध्रुवीला घातलेला आहे. आता मीही आईस स्केट शूज घालून घेते. ध्रुवीलाही हँडग्लोव्ज घालायचे राहिले आहेत. तर आता ध्रुवी हँडग्लोव्ज घालून घेते आणि आता आम्ही जातो आईस स्केटिंगसाठी. हे शूज घातल्यानंतर मला व्यवस्थित चालता येत नाही. तर आता पाहूया आपण काय होतं ते. तुम्ही इथे पाहू शकता मला ते पुढं सरकतच नव्हतं स्टार्टिंगला. आता थोडं थोडं ते बडीवर ध्रुवा बसली आणि बडीच्या सहाय्याने मी चालण्याचा प्रयत्न करते. हळू हळू हळू. लेकरू पडायला गेले. ध्रुवीचा हा फर्स्ट अटेम्प्टच आहे. तरीही ध्रुवी खूप छान आईस स्केटिंग करते. ती पडते तरीही उठून परत मला आईस स्केटिंग करायची असं म्हणून ती आईस स्केटिंग करते. खूप छान वाटते. ध्रुवी एन्जॉयही करते. ध्रुवीचं आम्हाला खूपच नवल वाटते कारण ती पडते परत उठते आणि म्हणते की मला खेळायचं आहे.
तर तिच्याकडे बघून खूप छान वाटत होतं की ती एन्जॉयही करते आणि तीही पडल्यानंतर हसते आणि आम्हालाही खूप हसायला येते. आम्ही फर्स्ट टाइम आईस स्केटिंगला आलो होतो तेव्हा आम्ही असं आतमध्ये रिंगमध्ये तर आलोच नव्हतो, अगदी साईडनंच पकडून म्हणजे उभा टाकण्याचा प्रयत्न करत होतो आणि ह्यावेळेस बऱ्यापैकी आम्ही रिंगमध्ये चालण्याचा प्रयत्न केला आहे. सेकंड टाईममध्येच आम्ही चालायला शिकलो तर खरंच खूप छान वाटते आणि खूप छान मज्जाही येते. ध्रुवीमुळे आमची पडण्याची भीतीही गेली कारण ध्रुवी खूप दपडते आणि उठून परत आईस स्केटिंग करते. आम्ही बराच वेळ खेळलो आणि आता इथे घेतला आहे ब्रेक आणि ध्रुवाला लागली आहे भूक. तर ध्रुवा काय खाते? पार्लेजी बिस्किट आणि पाणी. ध्रुवीला पार्लेजी बिस्किट आणि पाणी खूप आवडतं. आम्ही परत आईस स्केटिंग रिंगमध्ये आलो आहोत आणि मी आणि ध्रुवी बसलो आहोत बडीवर. Thank you.
आयो मा जा पकड़ मम्मा ला पकड़ आयो मा इन दिनों उठा के गति रात में को आइस स्केटिंग खेळून झालेला आहे तर आता आम्ही निघालो आहोत घरी ध्रुवीला ही झोप येत आहे पण ध्रुव झोप येते तुला कशी करते हो ठीक आहे चला तर मग आपण घरी जाऊन भेटूया हॅलो एवरीवन आईस स्केटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे आणि फर्स्ट आईस स्केटिंग आणि सेकंड आईस स्केटिंगमध्ये तुम्हाला फरक जाणवलाच असेल फर्स्टमध्ये आम्हाला म्हणजे म्हणजे हात न पक म्हणजे साईडला न धरता असं थांबता येत नव्हतं आणि ह्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी म्हणजे चालण्याचा आईस स्केट शूज घालून चालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ग्राउंडवर तुम्ही पाहिलेलंच आहे आम्ही मी पडलेही बऱ्याचदा परंतु बऱ्यापैकी म्हणजे मला असं वाटतं की सेकंड टाईममध्ये म्हणजे चांगली सुधारणा आहे म्हणजे येते थोडं बऱ्यापैकी फर्स्ट टाईम असं वाटलं होतं मला की मला नेक्स्ट टाईम म्हणजे आणखीन म्हणजे ही जी स्टेप आम्ही सेकंड टाईम केली त्याला आम्हाला असं वाटत होतं की 10 वेळा यावं लागेल मग कुठं चालायला येईल वगैरे पण नाही सेकंड टाईममध्ये चालायला आले तर आम्हाला खूप छान वाटलं दोघांनाही तर तसं सांगायचं म्हणजे तर आम्हाला ध्रुवीकडे बघूनच कॉन्फिडन्स आला ध्रुवी किती वेळा तर गेल्या तिला हात पकडायचा नव्हता काहीच नाही डायरेक्ट ती चालायलाच लागली आणि कितीदा तरी पडली ती तरीही उठते आणि परत मला खेळायचं आहे म्हणते तिच्याकडे बघून आम्ही पण म्हटलं चला ही छोटी असून एवढ्यादा पडते आणि परत चालण्याचा प्रयत्न करते तर आपण का नाही करू शकत त्यामुळे आम्ही ध्रुवीकडे बघूनच आज स्केटिंग शिकलेली आहे तर तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरही करा सोबतच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय